राज्य सरकारनं आनंदाची शिदाजी जी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलेली आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही पोच झालेली नाही नागरिकांपर्यंत मात्र त्याच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्यातील एक असं गाव आहे की ज्या गावानं नागरिकांना साखर वाटप आहे ते केलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की ज्या कुटुंबानं घरपाळा असेल पाणीपट्टी असेल हे शंभर टक्के भरलेलं आहे त्यांना मोफत ही साखर अशा पद्धतीनं वाटप सुरू आहे ज्या पद्धतीनं घरपाळा आहे त्या पद्धतीनं साखरेचं वाटप आहे ते सुरू केलेलं आहे म्हणजे पाच किलोपासून पंधरा किलो वीस किलोपर्यंत किलो साखर ही अशा पद्धतीनं मोफत दिली जाते आणि त्यामुळं नागरिकांमध्ये देखील उत्साहाचं सा वातावरण आहे खरं तर नागरिकांनी घरपाळ असेल पाणीपट्टी असेल हे वेळो वेळेवर भरावं याच्यासाठीचा उपक्रम आहे काय नेमका उद्देश आहे या सगळ्या पाठीमागचा दिपवाळीचं हे निमित्त आणि लोकांचा घरफाळा पाणीपट्टी ही चांगल्या पद्धतीनं वसूल व्हावी आणि या वसुलीमधून लोकांनासुद्धा कुठंतरी त्या मिळकतधारकांना फायदा व्हावा त्या पद्धतीनं आम्ही दोन हजारपर्यंत फाळा असणाऱ्यांना पाच किलो साखर फ्री दोन हजार ते चार हजारपर्यंत दहा किलो चार हजार ते सात हजारपर्यंत पंधरा किलो आणि सात हजारच्या पुढे आम्ही वीस किलो साखर ही त्या मिळकतधारकांना मोफत देण्याचा दीपावळीच्या निमित्तानं सगळ्यांनी मिळून हा एक चांगला उपक्रमाने निर्णय गेले दोन ते तीन वर्ष झालं संभापूर ग्रामपंचायतीमार्फत आम्ही राबवत आहोत आपल्यासोबत ग्रामसेवक देखील आहेत ग्रामीण भागामध्ये कर वसुली करताना खूप अडचणी येतात त्याच्यावरती हा एक तोडगा म्हणायचा का तोडगा आहे आणि लोकांना त्याचा फायदा पण आहे ग्रामपंचायत मध्ये तीस सप्टेंबर पर्यंत पाच टक्के सूट दिली जाते त्या मधूनही आणि लोकांना दिवाळी पर्यंत सगळ्यांनी शंभर टक्के पूर्ण भरावं याकरिता आम्ही सगळ्यांना साखर वाटप केलेली आहे आपल्यासोबत हे आजी आहेत आजी काय कर भरलेला आहे काय साखर घेतली का घेतली गे भरला काय भरलाय की किती भरला दोन हजार शंभर बर हुँ. आता काय काय म्हणून दिली तुम्हाला साखर शेगरपाळा भरला म्हणून दिलं बर आणि पाणीपट्टी पाणीपट्टी सगळं भरलं किती साखर दिली दहा किलो दहा किलो बास होती का दिवाळीला दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे तो या संभापूरच्या ग्रामपंचायतीकडून सुरू झालेला आहे कारण एकच उद्देशाच्या पाठीमागचा आहे निमित्त दिवाळीचा असलं तरी ग्रामस्थांनी जी ग्रामपंचायतीचा जो कर आहे तो वेळेवर भरावा जेणेकरून गावातील विकास कामामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये विकास कामाला कुठलाही निधी कमी पडू नये याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न असतो खरं तर प्रामाणिकपणे कर जे भरतात त्यांना फायदा होतोच आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या संभापूरच्या ग्राम ग्रामस्थांनी केलेला आहे कॅमेरामन निशवाळेचं विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट